मध्ये बऱ्याचदा अतिवृष्टीमुळे मोठे मोठे धबधबेच्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाणी येतं आणि त्यामध्ये यावर्षी आणि गेल्या वर्षीसुद्धा काही ठिकाणी कॅज्युअलिटी झाल्या होत्या. आणि यावर्षी दुर्दैवाने दाबोसा आणि काळमांडवी या ठिकाणी दोन्ही ठिकाणी काल आणि परवा असं कॅज्युअलिटी होत आहेत. आम्ही या संदर्भात पावसाळ्यापूर्वीच याबाबत नियोजन केलेलं आहे आणि त्यामध्ये जनसंवाद अभियानाच्या माध्यमातून त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांना जीवरक्षक म्हणून त्या ठिकाणी नियुक्त करून त्यांना वेगळे ड्रेस देऊन लोकांना आव्हान करण्यात येतं की त्या ठिकाणी आतमध्ये जाऊ नये. परंतु पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे आणि त्या ठिकाणच्या प्रशासनाच्या आदेशाला न जुमानता काही लोक स्वतःच्या जीवावर खेळतात आणि त्यामध्ये जीव गमवून बसतात. माझं सर्वांना या निमित्ताने आव्हान आहे की ज्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे असे मोठे धबधबे निर्माण झालेले आहेत त्या ठिकाणी बुडण्याची शक्यता जास्त निर्माण असते, कारण पाण्याचे प्रवाह जास्त असतो आणि पाणी आतमध्ये खेचून घेण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे चांगलं पोहता येणाऱ्या लोकांनासुद्धा त्यामध्ये मृत्यू पडलेल्या लोकांची संख्या आहे. त्यामुळे जे प्रशासनाने सूचना दिलेल्या आहेत त्या ठिकाणी तिथून पुढे कुणीही पर्यटकांनी जाऊ नये आणि सुरक्षिततेचे निर्देश पाळण्यात यावेत. आम्ही सर्व ठिकाणी जीवरक्षक आणि पोलीस कर्मचारी यांची नियुक्ती करत आहोत. त्यांच्या आव्हानाला सर्वांनी प्रतिसाद द्यावा आणि आपल्याबरोबरच इतरांचा सुद्धा जीव वाचवण्यासाठी मदत करा.